सॉरी सॉरी सॉरी, मी जरा दुसरीकडे होतो. नाही नाही, मी दुसरीकडे होतो, माझा फोन इथे होता. हो हो, मी सांगितलं, हो आईला सांगितलं. नाही नाही, मी लग्न करणार नाही हे सांगितलं आईला. हां नाही यार, अजून आपल्या लग्नाबद्दल नाही सांगितलंय, तू जरा ऐकून घेशील का प्लीज. मग हां मामा, हो आलो 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 आलो. अच्छा लिसन, आय विल टॉक टू यू लेट. ओके, मामाने बोलवले खाली जायला हवं. या, बाय बाय बाय. आता हिला काय सांगू, ते पार सुपारी फोडतायत माझी. आय होप आईने सगळ्यांना नीट समजावून सांगितलं असेल. पण ही वरमाई अशी गप्प का? हे बघ, आधी तिचं तोंड गोड कर. दमा ना विजू, तोंड गोड करायचं काम माझं आहे. आणि इकडे आईच्याकडं पुढं पुढं करायला तयारच लगेच. हे बघ, त्यातले पेढे दामोदररावांच्या पुढे ठेवायचे. हो मी ठेवते. नको विजू, तू ठेव. हो चला मी निघू. ईश, तुम्ही कुठे निघालात एवढ्यात? अहो अजून सुपारी फोडायची आहे, बसा तुम्ही. आपण तो जयंताचा पत्ता, जयंता भाऊजी यायचेत ना अजून, तर मला सांग, मुलाचा बापच नसेल तर, मुलाचे वडील नसतील तर कशी काय फोडणार सुपारी, है की नाही? गुरुजी मला सांगा, प्रसादात केळं घालतात ना कुस करून? हो हो, घालावी लागतात. हा ना, मग आतमध्ये जा आणि केळं कुस करून घाला प्रसादात. कोण मी? मग कोण मी? मधू यांना घेऊन जा. या मध्ये या. मध्ये? मध्ये कुठे? अहो किचन मध्ये या. बर. ए बाबा सूर्या, त्या जयंताला फोन लाव ना. लावला होता, लागत नाहीये फोन. तुमचा यश पण त्याला आणायला गेलाय, आता तोही नॉट रिचेबल झाला. कुठल्या पातळात दोन बसले ढोसत कळत नाही. सूर्या भाऊ. नाही नाही, चूक ते चूकच असायला, तू नको रांग मानून घेऊ. आजचं चांगलं मुहूर्त काढ ना जाऊन बसायला. तसं नाही रे सूर्या भाऊ, माझा नीरज आणि आपली नुपूर. आता नीरज तुमचा राहिलेलाच नाहीये. आता तो आमच्या नुपूर बरोबर आमचाच होणार आहे आणि सगळं छान होणार आहे. नाही बरं बाबा, तुमचाच आहे नीरज. नीरजच काय, आता तो नुपूर पण तुमचीच ना. पण येणार आमच्या स्टॉर मध्ये राहायला, म्हणजे घर जावई. चंदूदादा तू तरी ऐक. अरे नीरज आणि नुपूरचं लग्न अगदी छान होणार, तू फक्त एन्जॉय कर. आपण दोघे मिळून ना खूप छान तयारी करू, सगळं काय ते आणू, खूप मजा. ही तयारच आहे अगदी नटून सजून पुढं पुढं करायला. साडी आणि दागिने असतीलच ना तयार? आहेच मुळे तयार. तुम्हाला काय कळणार हो, या घरात ना कुणी रसिकच नाहीये. हाव बाईसाहेब, तुम्हाला समजत नाही हो मला काय म्हणायचंय ते. चला तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तसं नाही रे सूर्या भाऊ, माझा नीरज तयार. असतो होय. तरी सुद्धा मुलगा आपल्या घराण्यातलाच हवा. हा लगेच सगळ्या नातेवाईकांना निरूप पाठवा, ताबडतोब म्हणा मुलगा दत्त घेणे आहे लग्नासाठी. आणि बघतोस काय, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. खरंय. ये घे घे फोन घे. नाही नको, नंतर घे. वहिनी तुम्ही जाऊन नुपूरला सांगा, काही काळजी करू नको म्हणा, तुझ्यासाठी आम्ही दुसरा मुलगा बघतोय आणि सगळं नियमात बसतंय म्हणा. मामा माझं ऐका ना प्लीज, मला एकदा नुपूरशी बोलू देत प्लीज. मी यश, अरे नुपूर काय ग, नाही ना उघडलं अजून? काय प्रॉब्लेम आहे? शैला वंश घेणार आहे ना मुलगा दत्ता? वंश ऐक तर. काय कधी मुलगा दत्ता घेणार, कधी आम्ही भेटणार, कधी लग्न ठरणार आणि कधी होणार? नुपूर अगं काय हा हट्टीपणा आहे तुझा? लहानपणापासून अशीच हट्टी आहे ही नुपूर. हट्टीपणा अगदी आजीसच घेतलाय तिने, आपण तशाच हट्टी आहे.
दामोदर रावांना त्यांचा हट्टीपणा बिलकुल आवडत नव्हता. लहानपणी तुझे पण किती केस ओढायचे ते हो ना. ओढून ओढून केवढे कमी झाले होते. इतकी छान जाड वेणी यायची माहितीये ना, कापावे लागले मला शेवटी. अगं मग त्या निळ्या बाटलीच तेल काही नाही लावलंस तू? अगं बरं आहे ते. हो का? मी बाहेर येणार नाहीये. अगं असं नको करू ग, उघड ना ग दार प्लीज नुपूर. झालं का रे पत्र लिहून बघू. आमचे येथे श्री कृपे करून आमची सुकन्या नुपूर हिचा शुभविवाह, आमची आते बहीण शैला दिवटे हिचा सुपुत्र. आणि सुपुत्र काय रे? दिवटा लिही दिवटा. आई साहेब दिवटा कोणाला म्हणता? हो जयंता भाऊजी, दिवटेंचा चिरंजीव दिवटा येणार नाही तर काय होईल? त्यानं आमची स्वप्न सुंदरी नुपूर हिला नकार दिला. त्यानं कशाला लिहिलंस रे? त्या नालायकानं असं लिही. दिस इज टू मच यार. मला अजिबात पटत नाही, तुम्ही सगळे चुकताय. वारे वा, तू जे केलंयस ते आम्हाला सुद्धा पटत नाहीये, तरी सुद्धा आम्ही गप्प होत ना. ही रे तू तर. तरी आपले चिरंजीव लग्न योग्य असल्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा ही विनंती. ते दत्तक चले ना संध्या. दादा दत्तक दत्तक. त्यामुळे लग्न आधी आपल्या चिरंजीवांना दिवटे दाम्पत्याला दत्तक जावे लागेल. अरे इस्टेटच राहिला ना चंदू. बरोबर आहे ते दिवट्याच, त्या अशोपोटी येतील ना स्थळ. रिडिक्युलस, दिस इज रिडिक्युलस. नुपूर हे बघ आत्याने तुझ्यासाठी काय आणलंय. जिलबी आहे, भात आहे, पुरी पण आहे, श्रीखंड आहे, श्रीखंड सगळं तुझ्या आवडीचं आहे. प्लीज जेव ना ग. बर अग, घरच नको तर हॉटेलच मागू का? पिझ्झा मागू का? पिझ्झा चालेल खरं तर. उघडणार आता नक्की उघडणार बघता. खाण्याची मात्रा लागू पडली तरीही मी दरवाजा उघडणार नाहीये. नुपूर हे काय? काय सुसाइड प्लॅन केला नाही ना तिने? ए नक्के, तू काय सुसाइड बिसाइड करू नको काय? फुकटचे आमचे वांदे व्हायचे. काहीतरीच काय बोलतोस यश? आतमध्ये काही काचेचं सामान वगैरे नाहीये ना? नाही आपली नस बीस कापून घेतली तर हाताची तिने. तेवढी अक्कल कुठे आहे तिला? थँक गॉड. नाहीतर एखाद्या मुलीने आतापर्यंत. तुला बरं नाही सगळं माहित बाई आजी, महिन्यातून एकदा दोनदा अशी वेळ माझ्यावर येतेच येते. अशी आत्महत्येची नाही रिजेक्शनची. दर 15-20 दिवसांनी एखादी पोरगी मला नाही बोलते ना, नुपूरला तर काय वाटत असेल ना फक्त मीच समजू शकतोय. अरे तिला आधी सांग त्या कोपऱ्यात बघू नकोस. ए नुपूर त्या कोपऱ्यात बघू नकोस. हा कुठल्या कोपऱ्यात? कुठल्या कोपऱ्यात? कुठल्या कोपऱ्यात? अरे कुठल्या तरी कोपऱ्यात, तिथे दोरखंड आहे म्हणून तिथे बघू नकोस. त्या कुठल्या तरी कोपऱ्यात, तिथे दोरखंड आहे तिथे बघू नकोस. उजव्या की डाव्या? खिडकी जवळच्या कोपऱ्यात, तिथे बघू नकोस. खिडकी जवळच्या कोपऱ्यात, तिथे बघू नकोस. हा कशाला सांगितलंस तिला? माहितीये ना ती किती हट्टी आहे, आणि आपण नाही म्हणतोय म्हटल्यावर ती तेच करेल. नाही नाही नुपूर तू थांब, मी आलो. आई यश असा मुलगा हवाय, तो मुलगा लग्नाला तयार हवा. नुपूर काय? मी तर मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय बाई साहेब तुम्हाला. माझं बी व्हायचंय अजून लग्न. अय्या